भिवंडी तालुक्यात हा एक धक्कादायक प्रकार घडलाय. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडलेला आहे. मुलाने आंतरजातीय विवाह केला आणि त्यावरूनच त्यांनी सुनेला ते वसायचे त्यांच्याशी, कारण की विवेक पंडितांच्या कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्या घटनेचा पर्दाफाश केला आणि आज त्या तिघांना सासरच्यांना अटक झालेली आहे. तिघांना आपण त्यांच्याशी चर्चा करूया. विवेक सर, खरं तर खूपच एक चांगली घटना नसतानाही एक तुम्ही एक माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती आणि तुम्ही त्याला एक वाचा फोडलेली आहे आणि आज तिघांना अटक करण्यात आलेली आहे. काय सांगाल ह्या संपूर्ण माहितीबद्दल? ही महाराष्ट्राच्या संपूर्ण परंपरेला जे काही धक्का देणाऱ्या अशा घटना काही काळामध्ये घडत आहे त्यातली ही घटना आहे आणि अत्यंत निंदनीय अशी ही घटना आहे. ज्यात मला ज्यांनी प्रत्यक्ष आरोपी जे आहेत त्या मुलीचे सासू सासरे दीर, त्यापेक्षाही मला आपल्या या शासकीय व्यवस्थेवर विशेषतः पोलीस यंत्रणेबद्दल अत्यंत खेद व्यक्त करावा वाटतो की त्यांना ही माहिती मिळू नाही, त्यांनी त्यावेळेचा गुन्हा दाखल केला नाही आणि नंतर गुन्हा दाखल करावा लागला. कायद्याची जी काही जरब बसली पाहिजे, दराडा कायद्याचा असला पाहिजे, तो कधी झालेला आहे हे या घटनेतून दिसून येत आणि यापुढे अशा घटना घडू नयेत असं जर वाटत असेल तर आपल्या गृह खात्याने अशा पद्धतीचं दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते शासन करण्याची आवश्यकता मला वाटते. नक्कीच, धन्यवाद विवेकजी या संपूर्ण माहितीबद्दल आणि खरंच एक चांगलं कार्य केलंय तुम्ही, वाचा फोडलेली आहे ह्या घटनेला आणि आज ह्या मुलीला नक्कीच कुठेतरी न्याय मिळू शकेल तुमच्या या कार्यातून. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.